नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे श्रद्धाश्री स्पिन ब्लॉग मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत सगळ्या लहान मुलांच्या आवडीचे कपकेक। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण करणार आहोत चॉकलेट कपकेक। त्यासाठी आपण इथं साहित्य बघू। हे चॉकलेट प्रीमिक्स आहे, मी एक कप घेतले। इथं व्हॅनिला प्रीमिक्स मी अर्धा कप घेतले। इथं एक छोटी वाटी मी तेल घेतले। चोको चिप्स घेतले, चेरी आणि आवश्यकतेनुसार पाणी। इथं मी चॉकलेट प्रीमिक्स इथं घेतले, त्यामध्येच आपल्याला व्हॅनिला प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे। हा मी अर्धा कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतले। यामध्ये आपण टाकणार आहोत तेल, तेलाऐवजी तुम्ही तूप तुम्हाला हवं असल्यास तूप सुद्धा टाकू शकता। इथे टाकणार आहे मी चेरी, थोडे चेरी मी वरतून टाकण्यासाठी ठेवले। आता आपण यामध्ये पाणी मिक्स करूया। आपण रेगुलर केकला जसं बॅटर करतोय त्यापेक्षा थोडं बॅटर आपल्याला घट्ट करायचं आहे। असं मिक्स करून झालं की थोडा वेळ आपल्याला 2 ते 3 मिनिट बीटरला हे चांगलं फिरवून हलकं आपल्याला हे प्रीमिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे बीटरला चांगल्या साईट मिक्स करून घेऊयात। बीटरला 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथं बघा, बीटरने आपण 2-3 मिनटं आपले बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे। बघा किती हलकं असं झालं, असंच तुम्ही पण फेटा, त्यामुळे तुमचे कपकेक एकदम स्पंजी बनतील। आता आपण यामध्ये चोको चिप्स टाकून मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात आपण। इथं मी अशा प्रकारचे कप घेतलेत। हे कप तुम्हाला कुठेही मिळतील। असे कप घेतले की तुम्हाला आतून याला तेल लावायची गरज नाही। लेटर सायला गरम होण्यासाठी ठेवलंय। हे मी 15 मिनटं मंद गॅसवर फ्री हीट करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण कुकरमध्ये जी आपली रिंगी असते ती ठेवायची। आता आपण कपामध्ये आपलं बॅटर ओतून घेऊया। आपण कपमध्ये आपलं बॅटर ओतून घेऊया। कप आपल्याला फुल भरायचे नाहीत, अर्धेच भरायचे, त्यामुळे आपले केक बेक झाले की त्यामधून आपले बॅटर बाहेर येणार नाही। अशाच प्रकारे आपण सगळे आपले कप भरून घेऊया। आपण कधीही कपमध्ये बॅटर भरलं की असं थोडा वेळ टॅप करून घ्यायचं, त्यामुळे आपल्या कपमध्ये जे एअर बबल असतात ते निघून जातात। आता आपला कप टॅप करून झालेला आहे। आपण त्यावरती थोडेसे चोको चिप्स आणि चेरी टाकून घेणार आहोत। आता आपण सगळ्यात मध्ये चेरी आणि चोको चिप्स टाकून घेऊ। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोठी चिरता वरून ठेवू शकता। तुम्हाला अजून यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता। आपण सगळे आपले कप इथं तयार झालेले आहेत। आपण एका टीनमध्ये ते ठेवून घेऊया। इथं आपलं पातेलं फिट झालेलं आहे। आपण हा टीन आता त्यामध्ये ठेवूया। इथं मी सगळे कपकेक
तेलामध्ये ठेवून घेतलेले आहेत, अशी वरती मोठी प्लेट झाकून घेतलेली आहे. आपण हे 40 मिनटं मंद गॅसवरती बेक करून घ्यायचं आहे. आपल्याला मध्ये ही प्लेट अजिबात उघडून बघायची नाही, 40 मिनटानंतरच आपल्याला हे उघडायचं आहे. मध्ये जर आपण उघडून बघितलं तर आपले कपकेक स्पॉन्जी होणार नाहीत. आता आपल्या केकला 40 मिनटं पूर्ण झाले, आपण केक बेक झालेत काय ते प्लेट उघडून बघूयात. बघा किती मस्त असे केक बेक झाले तिथं. आपण आता टिन बाहेर काढून घेऊयात. आपण सुरीच्या साह्यानं केक बेक झालेत काय ते चेक करूया. बघा एकदम क्लीन आले इथं सुरी. आपले हे केक आता खाण्यासाठी तयार झाले. आता हे केक आपल्याला 10 ते 15 मिनटं असेच बाहेर ठेवायचे आहेत आणि याला गार करून घ्यायचं. तर इथं बघा तुम्ही अतिशय मस्त आणि स्पॉन्जी असा केक आपला इथं तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं कपकेक कसा बनवायचा ती रेसिपी सांगितलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.